आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. उदगावच्या खून प्रकरणी पती सूर्यकांतला केले न्यायालयात हजर, न्यायमूर्तींनी सुनावली 2 जुलै पर्यंत पोलीस कोठडी. शनिवारी उदगावात पत्नीचा खून पतीनं केला होता. रविवारी कोर्टात सूर्यकांत शिंदेला पोलिसांनी हजर केलं आणि कुरुंदवाडच्या न्यायालयानं सूर्यकांत शिंदेला 2 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सौमाधुरी सूर्यकांत शिंदे हिचा खून शनिवारी तिचा पती सूर्यकांत महादेव शिंदे यानं उदगावात केला. उदगाव चिंचवाड मार्गावर कृष्णामाई सेवा सोसायटी लगत सौ शिंदे या राहत होत्या. माधुरी आणि सूर्यकांत यांचा 17 वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना 2 मुलंही आहेत. या दोघांच्यात गेले काही वर्ष वादही होता. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंतही पोहोचला होता. शनिवारी माधुरीकडे संतोष माने आला होता, त्यामुळे चारित्र्याच्या संशयावरून सूर्यकांत आणि संतोष यांच्यात वाद झाला आणि रागाच्या भरात सूर्यकांतने पत्नी माधुरीवर कुऱ्हाडीनं सपासप वार केले आणि या घटनेनंतर सूर्यकांतने मुलगा शिवराज याला घेऊन जयसिंगपूर पोलीस ठाणं गाठलं आणि पोलिसात आपण खून केल्याची कबुली सूर्यकांतनं दिली. पोलीस निरीक्षक शहाजी निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर गायकवाड यांनी ठसे तज्ञांना पाचारण करून घटनेचा पंचनामा केला होता. या घटनेची फिर्याद कुमारी रेवा सूर्यकांत शिंदे हिनं जयसिंगपूर पोलिसात दिली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान केली. आज रविवारी कुरुंदवाड न्यायालयात सूर्यकांत महादेव शिंदे याला पत्नीच्या खुनाच्या आरोपावरून पोलिसांनी उभं केलं. न्यायमूर्ती आर ए माळा कोळीकर यांनी 2 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सूर्यकांत महादेव शिंदे यांच्यावर आयपीसी कलम 302 प्रमाणे गुन्हा नोंदवला आणि त्या केसमध्ये रेवा सूर्यकांत शिंदे त्याची कन्या ती फिर्यादी आहे आणि सदरच्या केसमध्ये हा जो आरोपी आहे सूर्यकांत शिंदे यांनी आपली पत्नी मारुती शिंदे हिचा कुऱ्हाडीने घाव मारून खून केला आणि त्याच्यानंतर तो पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेला आहे आणि गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. तसंच पोलिसांनी ज्या हत्यारानं मारलं तो हत्यारसुद्धा जप्त केलेला आहे. तसंच गुन्ह्याच्या बाबतीत इतर तपास करण्याबाबत तपास अधिकारी जे आहेत ते आज कोर्टामध्ये न्यायालयामध्ये हजर होते आणि या केस गंभीर गुन्हा असल्यामुळे 302 सिरियस गुन्हा आहे आणि ट्रायल बाय कोर्ट ऑफ सेशन आहे आणि सदर गुन्ह्याचा तपासासाठी पोलिसांनी जयसिंगपूर पोलिसांनी 14 दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती. न्यायालयानं 8 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे म्हणजे तारीख 2/7/2018 पोलीस कोठडी दिलेली आहे आणि यामध्ये इतर आणखीन कोणी आरोपी होते का, इतर आणखीन कोणी साथीदार या आरोपीबरोबर होतं का, की आरोपीला हे गुन्हा करण्यासाठी आणि कोणी प्रहोग केलं म्हणजे आणि कोणी त्याला उत्पीडित केलं का याबाबत तपास करण्याचं आहे. एकूण सखोल तपास करण्याचा असल्यामुळे न्यायालयाने त्यांना 2 तारखेपर्यंत 2/7/2018 पीसी दिलेली आहे. आता पोलीस खुनाचा गंभीर गुन्हा असल्यानं सखोल तपास करणार आहेत, शिवाय नेमकं कारणही शोधून काढणार आहेत. हत्यारं कोणती वापरली गेली याचीही चौकशी करणार आहेत. हा गुन्हा नेमका कसा घडला याचीही चौकशी करणार आहेत. आणखी कुणी साथीदार आहेत का याचाही तपास पोलीस करणार आहेत. जयसिंगपूर पोलिसांनी गंभीरपणे या प्रकरणाची चौकशी सुरू केल्यानं अनेकांचे धाबे दणाणले आहेत. DYSP कृष्णात पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक शहाजी निकम, समीर गायकवाड, KB दिडवाग यांनी तपासाची चक्र गतिमान केली आहेत. महानकारी न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे.